नमस्कार, मी डॉक्टर गौरी साखरे। कादंबरी ऑनलाईन या माझ्या युट्यूब चॅनलवरील कापूस कोंड्याची गोष्ट या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत। आजची कथा कॅलिफोर्नियामध्ये घडलेली। जगातील सगळ्यात सुंदर ठिकाणांपैकी कॅलिफोर्निया हे एक अत्यंत सुंदर आणि देखणं तसंच श्रीमंत शहर। या शहरात एक सुंदर आणि एक प्रचंड मोठं घर आहे। आज आपण ज्या घराबद्दल बोलणार आहोत ते अनेक रहस्य आणि आत्म्यांशी किंवा भूतांशी संबंधित असल्याचं मानलं जात, जिथे लोकांना जाणं अजिबात पसंत पडत नाही। पण असेही अनेक लोक असतात की ज्यांना अशा गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट असतो, ते इथे तिकीट देऊनही आत्मे पाहायला जातात। अनेक लोकांना या घराबद्दल जाणून घ्यायला सुद्धा आवडत नाही, तर या विरुद्ध अनेक लोकांना या घराबद्दल जाणून घ्यायचं असतं। विंचेस्टर मिस्ट्री हाऊस हे कॅलिफोर्नियातील घर त्याच्या कथांसाठी जगभरामध्ये प्रसिद्ध आहे। याला अमेरिकेतील सगळ्यात भयंकर घर असं देखील म्हटलं जातं। आज या घराची कथा आपण ऐकणार आहोत। असं एक रहस्यमय घर ज्या घरामध्ये हजारो मृत आत्म्यांचा वास आहे। आपण अनेक वेळा भूत, प्रेत, पिशाच, हडळी इत्यादींच्या कथा कहाण्या ऐकल्या असतील। अनेक वेळा आपण आपल्या घरातील वडीलधाऱ्यांकडून किंवा मित्रमैत्रिणींकडून अशा प्रकारच्या भयकथा ऐकलेल्या असतात। लहानपणी रात्रीचं जेवण झालं की अंगणामध्ये बसून आजी किंवा आपल्या घरातील आपले दादा किंवा ताई, जे आपल्यापेक्षा थोडेसे मोठे असायचे, ते आपल्याला अशा प्रकारच्या भयकथा ऐकवायचे आणि आपणही घाबरत घाबरत पण मजेने त्या कथांचा आस्वाद घेत राहायचो आणि रात्रभर झोप न घेता चादरीमध्ये इकडून तिकडून आजूबाजूला पाहत गुडूप होत राहायचो। आठवलं ना मित्रांनो अशा गोष्टी? अशा प्रकारच्या कथांना अनेक लोक काल्पनिक कथा मानतात, तर काही अशा गोष्टींना मानसिक आजाराचं लक्षण देखील मानतात। काही असलं तरी आजची आपली कथा ही एक अशीच कथा आहे। आज मी तुम्हाला अशा एका घराबद्दल सांगणार आहे ज्यात अशा प्रकारच्या वाईट शक्तींचं वास्तव्य आहे असं मानलं जात। आपण नाही मानत, हे अमेरिकन लोक सुद्धा मानत आहेत। आपला कदाचित विश्वास बसणार नाही, पण या घराचं रहस्य आजचे आधुनिक विज्ञान देखील उलगडू शकलं नाही। अशी देखील एक मान्यता आहे की या घरामध्ये एकूण किती खोल्या आहेत, त्यांची संख्या नक्की किती आहे हे देखील मोजणं शक्य झालेलं नाही। विशेषज्ञ या घरामध्ये अनैसर्गिक गोष्टी घडत असल्याची पुष्टी देतात। काहीही असलं तरी आजही या आलिशान प्रचंड मोठ्या आणि देखण्या घराकडे पर्यटक आकर्षित होत आहेत। ही प्रचंड मोठी आणि देखणी वास्तू शापित कशामुळे झाली असावी याबद्दलची काही माहिती आज आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू। तर या विंचेस्टर हाऊसची कहाणी 1839 मध्ये कनेक्टिकच्या न्यू हेवन इथल्या लिओनार्डो घरामध्ये जन्म झालेल्या त्यांच्या लेकीपासून, म्हणजे सारा लिओनार्डोच्या जन्मापासून सुरू झाली। सारा तरुण होताच ती तिच्या शहरात एक प्रसिद्ध बॅले डान्सर म्हणून ओळखली जाऊ लागली। नृत्यासोबत तिने संगीत कलेतही प्राविण्य मिळवलं होतं। आपल्या कुशाग्र बुद्धीच्या सामर्थ्यावर तिने अनेक भाषांवर देखील लवकरच प्रभुत्व मिळालं। साराला तिची बुद्धिमत्ता आणि सौंदर्य यामुळे लोकांकडून खूप मान सन्मान आणि प्रेम मिळत होत। ती शहरामध्ये प्रसिद्ध व्यक्ती होती, पण सारा ही सर्वसामान्य मुलींपेक्षा खूप बुटकी होती। पण तिची सौंदर्य आणि बुद्धिमत्ता याच्यावरून तिच्या या व्यंगाकडे चक्क दुर्लक्ष करून तरुण तिच्याकडे प्रचंड आकर्षित होत होते। युवकांमध्ये शहराच्या दुसऱ्या भागात राहणारा एक तरुण मुलगा विल्यम वेल्ट हा देखील असाच तिच्याकडे आकर्षित झाला होता। विल्यम हा ऑल्विन विंचेस्टर या विख्यात उद्योगपतीचा एकुलता एक मुलगा होता। ऑल्विन विंचेस्टर याने 1857 मध्ये आपला
तयार कपड्यांचा उद्योगधंदा बंद केला आणि तत्कालीन जागतिक परिस्थितीचा विचार करून युद्ध सामुग्री तयार करण्याचा कारखाना सुरू केला. त्यानं आपल्या कंपनीत लिव्हर मेकॅनिझमवर चालणारी एक रायफल बनवली. पण तत्कालीन समयी या व्यवसायात त्याला फारसं यश मिळालं नाही. त्यानंतर वेगवेगळ्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याने 1860 मध्ये एक वेगळ्या प्रकारची रायफल तयार केली. त्यानं तिला नाव दिलं हेनरी रायफल. हेनरी रायफल अत्यंत कमी वेळामध्ये लोड होत असे. तसेच ती एकदा लोड झाली की केवळ 3 सेकंदात फायर करण्याची क्षमता या रायफलमध्ये होती. काळ लक्षात घ्या, आजच्या परिस्थिती तेव्हा नव्हती. तेव्हा रायफल ही सर्वसाधारणतः नवीन शस्त्रामध्ये मोडली जात होती. 1861 ते 1865 या दरम्यानमध्ये अमेरिकेमध्ये सिव्हिल वॉर घडला. या गृहयुद्धामध्ये या रायफलनं फार मोठी भूमिका पार पाडली. प्रचंड प्रमाणावर लोकांनी रायफलीची खरेदी केली होती. त्यामुळे ऑल्विन विंचेस्टर यांच्या कंपनीला प्रचंड फायदा होऊन त्यांच्यावर अक्षरशः पैशांचा पाऊस कोसळला. त्यांना सरकारी तसंच खाजगी कंपन्यांचे ठेके मिळायला सुरुवात झाली. 1862 मध्ये विलियम विंचेस्टर यानं साराशी रीतसह मागणी घालून विवाह केला. लग्नानंतर 4 वर्षांनी सारानं एका गोड मुलीला जन्म दिला. तिचं नाव ठेवलं एनी. एनीच्या आगमनामुळे विंचेस्टर कुटुंबाला आनंदाचं उधाण आलं. सारा आणि विल्यम यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. एक दिवस एनीला अचानक मिरास्मस नावाचा एक आजार झाला. डायरियाच्या या एका प्रकारच्या आजारानं एनीचा मृत्यू झाला. साराला हा धक्का अजिबात सहन झाला नाही. हळूहळू तिचं मानसिक संतुलन बिघडू लागलं आणि लवकरच ती मनोरुग्ण झाली. आपल्या मुलीच्या मृत्यूच्या धक्क्यातून बाहेर यायला साराला जवळपास 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागला. तिच्या सुखी संसाराला सुरुवात होते न होते तोच तिचा पती विल्यम याच्या रूपात तिला अजून एक झटका मिळाला. विल्यमला लिव्हर संबंधित एक आजार जडला. या आजाराशी तो फार काळ मुकाबला करू शकला नाही आणि 7 मार्च 1881 मध्ये विल्यमचा मृत्यू झाला. विल्यमच्या मृत्यूनंतर एकाकी पडलेली विधवा सारा त्याच्या 20 मिलियन डॉलर इतक्या संपत्तीची एकुलती एक वारस बनली. सोबतच विंचेस्टर कुटुंबाच्या युद्ध सामुग्री बनवण्याच्या कारखान्यात देखील तिचा 49% इतका भागीदारी होती. त्या समयी या कंपनीतून साराला मिळणारा निव्वळ फायदा दररोजचा $1000 इतका प्रचंड मोठा होता. पण ही अफाट संपत्ती साराचं दुःख कमी करण्यात अपयशी ठरली. दररोज सारा आपली लेक एनी आणि आपला पती विल्यम यांच्या आठवणी दुःखी होत रडत दिवस घालवत असे. तिच्या रात्री तळमळत जात असत. एके दिवशी तिच्या एका मित्रानं तिला अध्यात्माच्या मार्गावर जाऊन तिच्या दुःखाच्या कारणांचा तिनं काही शोध घ्यावा असं तिला सुचवलं. साराच्या त्या मित्रानं एका मांत्रिकाच्या मदतीनं तिला तिच्या मृतपतीशी संपर्क साधायला सांगितलं. मृतपतीच्या आत्म्यानं सारानं सांगितलं की या सगळ्या दुःखामागे त्यांच्या घराण्याला मिळालेला एक शाप आहे आणि त्या शापामुळेच तिच्या पतीचा म्हणजे त्याचा आणि त्यांच्या मुलीचा एनीचा मृत्यू झाला होता. हा शाप त्या 1000 निष्पाप जीवांनी दिला होता ज्यांचा मृत्यू विंचेस्टर कुटुंबाच्या कारखान्यात तयार झालेल्या त्या अत्याधुनिक रायफलींमुळे झाला होता. अमेरिकन सिव्हिल वॉरमध्ये 1000 निष्पाप निरागस नागरिक विनाकारण मारले गेले होते. अनेकांची घरदारं उद्ध्वस्त झाली होती. अनेकांचे संसार उघडे पडले होते. अनेकांची कामधंदे बंद पडून त्यांनी आत्महत्या केल्या होत्या. अनेक बालकं अनाथ झाली होती. आणि हे सगळे मृतात्मे विंचेस्टर कुटुंबावर आता सूड घेत आहेत. साराच्या पतीनं
आत्मरूपात येऊन तिला ही गोष्ट सांगितली. या शापातून मुक्ती मिळावी म्हणून साराचा मृतपती विल्यमनं तिला पुढे असं सुचवलं की सारानं तिचं न्यू हेवन इथलं सध्याचं राहतं घर तत्काळ विकून टाकावं आणि शहराच्या दक्षिणेला स्वतःसाठी आणि या शाप देणाऱ्या आत्म्यांसाठी एक घर बनवावं. त्यानं असंही पुढे सुचवलं की तिनं आपल्या या नवीन घराचं निर्माण कार्य कधीही थांबवू नये. जोपर्यंत ती नवीन घराचं बांधकाम सुरू ठेवेल किंवा चालू ठेवेल तोपर्यंत ती जिवंत राहील आणि ज्यावेळेस घराचं बांधकाम पूर्ण होईल किंवा बांधकाम करायचं थांबेल त्यावेळेस साराचंही जीवन संपुष्टात येईल, अर्थात साराचा मृत्यू होईल. या घटनेनंतर सारानं आपलं न्यू हेवन इथलं राहतं घर विकून टाकलं आणि ती दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये राहायला गेली. 1834 मध्ये सॅन्टा क्लारा व्हॅली मध्ये तिनं 6 खोल्यांचं एक घर आणि आजूबाजूची 162 एकर जमीन खरेदी केली आणि त्याबरोबरच साराचं नवीन घर शोधायचं काम संप. या घटनेनंतर सारानं आपलं न्यू हेवन भागातलं राहतं घर विकून टाकलं आणि ती दक्षिण कॅलिफोर्नियातल्या एका भागामध्ये राहायला गेली. सॅन्टा क्लारा व्हॅलीमध्ये तिनं 6 खोल्यांचं एक छान घर घेतलं आणि त्याचा आजूबाजूची 162 एकर जमीन सुद्धा तिने खरेदी केली आणि या शोधाबरोबरच या खरेदीबरोबरच साराचं नवीन घर शोधाचं काम संपुष्टात आलं. सारानं पतीच्या मृतात्म्यानं सांगितल्याप्रमाणे घराचं काम सुरू केलं. तिनं 6 खोल्यांचं आपलं नवीन घेतलेलं घर पूर्णपणे तोडून टाकलं आणि पुन्हा नव्यानं बांधायला सुरुवात केली. त्यासाठी दिवसभरामध्ये 3 पाळ्यांमध्ये काम करण्यासाठी तिनं 22 मजुरांची नियुक्ती केली. या 22 मजुरांच्या आरी हातोड्याच्या खडखडाटात दिवस रात्र जात असे. काही दिवसातच मजुरांनी 26 खोल्यांचं एक सुंदर आलिशान घर तयार केलं. पण अजूनही घरामध्ये लहान मोठा काम सारा सुरूच ठेवत होती. काम सतत सुरू राहावं आणि आपणही जिवंत राहावं म्हणून सारा जातीनं दररोज त्या मुलांना त्या मधुर मुलांना स्वतः भेटत असे. त्यांना रोज नवनवीन बदलाव करायला सांगत असे. तसंच घरामध्ये वेगवेगळे फेरफार करायला सुचवत असे. घर कसं असावं याबद्दल साऱ्याकडे कोणताही आराखडा नसल्याने किंवा तिनं जेव्हा घर बांधायला घेतलं तेव्हा कोणताही आर्किटेक्चर नियुक्त केला नसल्याने ती तिच्या मनाप्रमाणे हवं तसं घर बांधून घेत होती आणि मजुरांना रोजच काही ना काही नवीन बदल सुचवत होती. काही तोडणे काही बांधणे असा प्रकार सतत सुरू होता. एका मागोमाग एक अनेक खोल्या तिनं बांधायला सुरुवात केली. त्यामुळे हळूहळू घर एखाद्या भूलभुलैयासारखं तयार झालं. तसेच दिवसांमागून दिवस आठवडे महिन्यांमागून महिने जात होते. घराचा आकार हळूहळू वाढत होता. घराची रचना नेहमीच बदलत होती. या सगळ्या गोंधळामुळे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत दुसरी खोली बनत होती तर कधी एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जायला दरवाजा आणि खिडक्याच नसत. कधी एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जायला फक्त खिडकीत असे. याशिवाय संपूर्ण घरामध्ये जिण्याचं जणू जाळं पसरून गेलं होतं. घरात जागोजागी चिमण्या बनवल्या होत्या. घरातील कित्येक दरवाजे असे होते की जे सरळ जिन्यामध्ये उघडत होते. कधी कधी एखादा जिना खताला जाऊन भिडत होता आणि तिथे संपत होता. याशिवाय घरामध्ये कित्येक डझन्स बाथरूम बनवले होते. त्या सगळ्या अस्ताव्यस्त पसरलेल्या बांधकामामुळे हळूहळू घर वाढत गेलं आणि ते आता चक्क 7 मजली झालं होतं. खरं तर अशा प्रकारे घराचं बांधकाम करणं म्हणजे वेडसरपणाच म्हणायला हवं. पण आपल्या मृतपतीच्या आत्म्याच्या सांगण्यानुसार त्यांच्या घराण्याला शाप देणाऱ्या आत्म्यांना राहण्यासाठी किंवा त्यांना सतवण्यासाठी आणि हैराण करण्यासाठी ती हे असं घराचं जाळं तयार करून हे सगळं काही करत होते. साल 1903 मध्ये एक भूकंप आला आणि या भूकंपामध्ये या घराला प्रचंड हानी पोहोचली. 7 पैकी घराचे 3 मजले कोसळून गेले. पण या नैसर्गिक घटनेला सारानं आत्म्यांचा इशारा मानला. तिच्या मते आत्म्यांनी तिच्या घराची अशी पडझड करून तिला इशारा दिला की आता घराचं बांधकाम पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे. सारानं आपलं घर बांधायचं काम आटोपत घेतलं आणि तिनं आता पडझड झालेल्या घराची डागडुजीची करायला सुरुवात केली. आणि ते करत असताना तिनं आणखीन 30 खोल्या बांधायचं ठरवलं. होय नाही करता करता मजुरांनी 25 नवीन खोल्या बांधून काढल्या. शेवटी 1952 मध्ये वयाच्या 83व्या वर्षी साराचा मृत्यू झाला. या घराला कोणी वारस नव्हता. त्यामुळे काही वर्षांनी गुंतवणूकदारांच्या
एका कंपनीनं सरकारकडनं हे घर खरेदी केलं. त्यांना हे नाविन्यपूर्ण घर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करायचं होतं. सुरुवातीला त्यांनी ते घर उघडलं आणि घराच्या खोल्या मोजल्या तेव्हा त्या 148 भरल्या. पण जेव्हा दुसऱ्या वेळी पुन्हा त्यांनी खोल्या मोजल्या तेव्हा त्यांची संख्या 160 इतकी भरली होती. जेव्हाही या घरांच्या खोल्यांची मोजणी केली जाते तेव्हा प्रत्येक वेळी एक नवीन आकडा समोर येतो. या घराला भेट देणाऱ्या अनेक लोकांनी सांगितलं की त्यांना या घरात एक नकारात्मक ऊर्जा जाणवली होती. अनेकांनी या घरामध्ये कोणाला तरी भटकताना सुद्धा अनुभवलाय. या सगळ्यामुळे हे घर काही पर्यटन स्थळ बनू शकलं नाही. हे घर एक भूताळी घर म्हणून हळूहळू प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली. कॅलिफोर्नियातील हे घर आज एक ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखलं जातं. इथल्या जनसामान्य लोकांमध्ये या घराबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत, पण सत्य काय आहे हे कोणालाच माहिती नाही. घराची मालकीण असलेल्या साराविषयी असं म्हटलं जातं की ती भूतांशी बोलत असे. साराला रात्रीच्या वेळी एका खास खोलीमध्ये अनेकांनी पाहिलं होतं, जिथे ती भूतांशी या घराबद्दल बोलत असे. साराने ही खोली स्वतः खास अशी डिझाईन केली होती, ज्यामध्ये तिने कोळ्याच्या जाळ्यांसारख्या खिडक्या बनवल्या होत्या. कोणाला तिच्याबद्दल काही कळू नये म्हणून ती स्वतः रोज रात्री वेगवेगळ्या खोल्यांमध्ये जाऊन झोपत असे. पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये 13 या आकड्याला अत्यंत अशुभ मानलं जातं. मात्र या घरामध्ये 13 आकड्याचा अनेक ठिकाणी वापर केलेला दिसून येतो. जसं जिन्यांना 13 पायऱ्या, खिडक्यांना 13 पॅनल, भिंतीवरती 13 आकड्यांनी बनवलेले अनेक डिझाईन्स, 13 चिमण्या, 13 बाथरूम, एक ना धड, अनेक गोष्टी 13-13 होत आहे. 161 एकरवर बांधलेलं हे प्रचंड मोठं घर जवळपास 24,000 फूट बांधकामाचं आहे. आज त्या घरामध्ये 161 स्वतंत्र खोल्या असल्या तरी त्यामध्ये फक्त 60 बेडरूम्स आहेत. या घराला 10,000 खिडक्या आणि 2,000 दरवाजे आहेत. यापैकी अनेक खिडक्या आणि दरवाजे कधीही आणि कुठेही उघडत नाही. काही दरवाजे आणि खिडकी त्यांच्यासमोर भिंती बांधल्या गेल्या, तर अनेक ठिकाणी घराच्या फरशीवर सुद्धा दरवाजे आणि खिडक्या बनलेल्या आहेत. घराला एकूण 47 जिने आहेत, ज्यांच्या पायऱ्या अत्यंत छोट्या छोट्या आहेत. काही ठिकाणी हे जिने कोणत्याही मजल्यावर न जाता सरळ छतापर्यंत बांधलेले आहेत. घराच्या आतल्या बाजूला असलेल्या बंदिस्त खिडक्या आणि मजल्यांवरील फासाचे दरवाजे हे सारा विंचेस्टरच्या बिघडलेल्या मानसिक परिस्थितीची साक्ष देतात. घरामध्ये 47 फायरप्लेस आहेत. 6 स्वयंपाक खोल्यामध्ये मिळून 17 चिमण्यांची सोय केलेली आहे. घरात फक्त आता 13 न्हाणीघरं अर्थात बाथरूम सुरलेली आहे. हे प्रचंड मोठं घर विचित्र घर बांधण्यासाठी 1923 मध्ये जवळपास 5 मिलियन्स इतका प्रचंड खर्च लागला होता. आज या विचित्र आणि भूताळी घराची किंमत जवळपास 71 मिलियन डॉलर असावी असं मानलं जातं. तारानं बांधलेलं हे विचित्र घर खरंच भूताळी असेल का, की तिनं कोणताही आर्किटेक्चर किंवा खास रचना न घेता बांधलेल्या या विचित्र घरामुळे त्या घरामध्ये ऊन सूर्यप्रकाश इत्यादी न आल्यामुळे आणि भिंतींच्या मागून भिंती, खिडक्या, दरवाजे विचित्र पद्धतीने आणि विचार न करता बांधलेले जिने यामुळे त्या घराची रचना अशी विचित्र झाल्यामुळे लोकांना ते भीतीदायक वाटत आहे. काय आहे सत्य? तर मित्रांनो, ही होती कॅलिफोर्नियाच्या विंचेस्टर हाऊसची कहाणी. तुम्हाला एखाद्या रात्री या भूताळी घराचा आणि तिथल्या परालौकिक शक्तींचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही एका रात्रीसाठी जवळपास $50 देऊन या घरातील एक खोली बुक करू शकता. विंचेस्टर हाऊसच्या साईटवरती त्याची माहिती तुम्हाला मिळू शकते. असो, काही असलं तरी हे अनोखं घर अद्भुत असंच म्हणावं लागेल.
कशी वाटली आजची कथा नक्की कळवा. अशाच नवनवीन कथा घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.